गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या वादावर मंगेशकर कुटुंबियांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवर लता दीदींचं स्मारक व्हावं अशी मंगेशकर कुटुंबियांची इच्छा नाही असं पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितलंय. राजकारणी व्यक्तींनी स्मारकाचा वाद थांबवावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. महाराष्ट्र सरकारनं लता दीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि हीच खरी लता दीदींना असलेली श्रद्धांजली आहे असं हृदयनाथ मंगेशकर म्हणाले. कर्नाटकच्या कॉलेजमध्ये पुढच्या निकालापर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाकडनं दिले गेले. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण कमालीचं तापलंय. बुलढाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू झालेत. कर्नाटकातील हिजाब बंदीचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात आज मोर्चा, निदर्शनं आणि आंदोलनांची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे आदेश लागू झालेत. कर्नाटकातल्या उडुपीतल्या शाळेबाहेर अल्लाहू अकबरच्या घोषणा देणाऱ्या मुलीचं नाव मालेगावातल्या उर्दू घराला देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगावच्या उर्दू घराचं नाव आता मुस्कान खान उर्दू घर असं होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. मालेगावच्या महापौर ताहिरा शेख रशीद यांनी तसा प्रस्ताव ठेवला. बीबी मुस्कान खानची भेट वांद्र्यातील काँग्रेस आमदार जिसान सिद्दीकी यांनी घेतली. त्यांनी कर्नाटकातील मंड्या इथे मुस्कान खानची भेट घेतली. तिनं केलेल्या विरोधाचं कौतुक यावेळी जिसान सिद्दीकींनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखेनं अल्लाहू अकबरच्या घोषणा देणाऱ्या बीबी मुस्कानचं समर्थन केलंय. मुस्कानला विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांचा आरएसएसनं विरोध दर्शवलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्यात काल प्रचारसभा घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलेल असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. गोवा मुक्तीसाठी गोवेकरांनी मोठा संघर्ष केला पण नेहरूंनी गोव्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप काल पंतप्रधान मोदींनी गोव्यातल्या प्रचारादरम्यान केला. गोव्याला मदत करणाऱ्यांना पाठबळ देऊ नका असे नेहरूंचे आदेश असल्याचं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या हजारो भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करता येईल कारण चंद्रभागा पात्रीतलं पाणी खराब झालेलं आहे. हे पाणी सोडून देण्यास सुरुवात झाली आहे. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. एसटी विलीनीकरणाचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यास राज्य सरकारनं आता वेळ वाढवून मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 12 आठवड्यांची दिलेली मुदत संपली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या अर्जावरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणीची शक्यता आहे. संविधानाची हत्या करण्याचं काम महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार करतंय असा घणाघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरूनच अमरावती पोलीस आयुक्तांनी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय असंही नवनीत राणांनी म्हटलं. राज्यात महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावरती आल्या. त्यातच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडनं जोरदार तयारी सुरू झाली आहे. मुंबईतील विविध विकास कामं घेऊन पुढे चला मुंबई असा नवा नारा शिवसेनेकडनं देण्यात येतोय. धारावीत देशातील सर्वात मोठं नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आलंय. छोट्याशा जागेत राहत असलेल्या धारावीवासियांना इथे अत्याधुनिक सुविधा मिळतील. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरी सुविधा केंद्राचा लोकार्पण सोहळा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासंदर्भातले अनेक नियम केंद्र सरकारनं शिथिल केले. नव्या नियमावलीनुसार 82 देशांमधनं भारतात येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी संदर्भात विकल्प दिला गेलाय. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत रिझर्व्ह बँकेकडनं द्वैमासिक पतधोरणाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या तिमाहीत महागाईचा दर 4% राहिलाय तर दुसऱ्या तिमाहीत 5% पोहोचेल असा अंदाज व्यक्त झालाय. पुण्यातल्या आरटीओ समोर रिक्षावाला संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलंय. अनधिकृत टॅक्सी आणि बाईक सर्व्हिस विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातले बघतोय रिक्षावाला संघटनेतर्फे आज रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. शहरात सुरू असलेली बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी सर्व्हिस बंद केली जावी या मागणीसाठी रिक्षा चालकांचं आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. राज्यात दिवसभरात 6,248 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे तर 18,942 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.22% इतकं आहे. मुंबईत काल दिवसभरात 429 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे तर 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तसंच 2 बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेलाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाला. कोविड काळात केलेल्या उत्तम कामाबाबत राजेश टोपेंचा सन्मान केला जाईल.
वर्क फ्रॉम होम मुळे मुंबईतली गर्दी कमी झाली असा अहवाल आता समोर आलाय. सकाळची वर्दळ 29% कमी झाली आहे असं टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं 1975 पासून अंतराळामध्ये भारतीय बनावटीचे 129 उपग्रह सोडलेत तर 36 देशांचे मिळून 342 परदेशी उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले गेले. केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्र्यांनी याविषयीची माहिती दिली. अमेरिकेत गेल्या वर्षात 7.5% महागाई वाढली आहे. या महागाईमुळे गेल्या 40 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघालाय. महागाईमुळे अमेरिकेतली जनता सध्या त्रस्त आहे. दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे यांचा गहराईया हा सिनेमा आज अमेझॉन प्राईमवरती प्रदर्शित होईल. तसंच राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा बधाई दो हा सिनेमा सुद्धा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.